दुसरा आहे इकॉनॉमी कट मोशन. इकॉनॉमी कट मोशनमध्ये काय असतं, तुम्ही इथं रॅशनली मांडताय, म्हणजे तुम्हाला मान्य आहे की अरे हा रस्ता व्हायला हवा, यासाठी एवढे पैसे खर्च व्हायला हवे. फक्त तुमचं काय म्हणणं आहे की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी विनाकारण 5000 कोटी रुपये दिलेत, 5000 कोटी रुपये न देता तो जलसिंचन प्रकल्प 3500 कोटीमध्ये होऊ शकतो. मग तुम्ही म्हणता, माननीय अध्यक्ष महोदय, मला तुमच्यामार्फत या प्रकल्पासाठी जी अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे, या मागणीमध्ये जे 5000 कोटी रुपये मागण्यात आलेले आहेत, एवढ्या पैशांची गरज नाही आहे. मी तुम्हाला रिसर्चसहित सिद्ध करून दाखवू शकतो की हा प्रकल्प फक्त 3500 कोटीमध्ये पूर्ण होऊ शकतो, तर वरचे 1500 कोटी कट करावे. पहा, तुम्ही लॉजिकल मांडलं की नाही, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की अरे हो, हे प्रकल्प पण गरजेचं आहे, पैसे खर्च होणं पण गरजेचं आहे. फक्त काय होतं ना, हा प्रकल्पावर पैसे खर्च करत असताना इकॉनॉमीचं तारतम्य बाळगलेलं नाही आहे. या प्रकल्पावर पैसे खर्च करत असताना तुम्ही त्याच्या आर्थिकतेला पाहितलेलं नाही आहे. तर यावेळेस तुम्ही काय करता, इकॉनॉमिक कट मोशन मांडता. बरोबर आहे, दिलेल्या मागणीमधील एक ठराविक रक्कम काय केली जावी, कट केली जावी. याला आपण म्हणतो लमसम अमाऊंट कट केली जावी. लमसम अमाऊंट म्हणजे काय, एक ठराविक रक्कम कट केली जावी, याला आपण इकॉनॉमिक कट मोशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण, दिलेल्या मागणीमधील एक ठराविक रक्कम कट केली जावी, याला आपण लमसम कट किंवा एक इकॉनॉमिक कट हा शब्द वापरतो. लमसम अमाऊंट काय केली जावी, कट केली जावी, याला म्हणायचं इकॉनॉमिक कट मोशन. आलं लक्षात? पहा, पॉलिसी कटमध्ये तुम्ही काय म्हणता, पैसे देण्याची गरज नाही आहे, सगळे पैसे कॅन्सल करा, 1 रुपया द्या आणि विषय संपवा. इकॉनॉमिक कटमध्ये तुम्ही असं म्हणता का? नाही. इकॉनॉमिक कटमध्ये तुम्ही काय म्हणता, प्रकल्प गरजेचा आहे, सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, फक्त 5000 कोटीची गरज नाही आहे, यातले 1500 कोटी कमी करा, 3500 कोटी द्या. याला म्हणायचं इकॉनॉमिक कट मोशन.